मराठा आरक्षण आणि राज्यातल्या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवरून सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय. फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. भाजपला फक्त मतांचं राजकारण करायचं आहे अशी टीकाही सुप्रिया सुळेंनी केली आहे. सुप्रिया सुळेंच्या टीकेला भाजपकडून चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलंय. स्वतःच्या भावाचा राग देवेंद्र फडणवीसांवर काढू नका असा पलटवार वाघ यांनी केलाय. सुप्रिया सुळे राज्यातली परिस्थिती चिघळवणारी वक्तव्य करत असल्याचंही चित्रा वाघ म्हणाले. ड्रग माफिया असेल आणि ज्या पद्धतीने मग मराठा असेल, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाचे आरक्षणाचे विषय असतील, अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे आणि हे सगळं पूर्ण अपयश हे सरकारचं आहेच, पण त्याच्यात गृह मंत्रालयाचं जास्त आहे. त्याच्यामुळे या राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. ज्या पद्धतीने परिस्थिती चिघळवणारी तुम्ही वक्तव्य करताय त्यावरून तुमच्या खोटारड्या माणुसकीचा बुरखा आहे की नाही तो टराटरा फाटलाय. आणि हो मोठ्या ताई, तुमच्या भावाचा राग आमच्या देवेंद्रजींवर काढू नका हा, किंवा तुमच्या भावाचा राग आमच्या देवेंद्रजींवर काढण्याचा प्रयत्नही करू नका, त्याचा काही उपयोग होणार नाही. तुमची जी रोजची चाललेली चिडचिड आहे ना, ती कशामुळे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तुमचं कसं झालंय माहितीये का, की ज्याला काबीळ होते त्याला सगळं जग पिवळं दिसतं, तसं तुमचं झालंय. जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळ्या ठिकाणी तुम्हाला आमचे नेते देवेंद्रजी दिसत आहेत. आणि हा आजार काही चांगला नाही बरं का मोठ्या ताई, त्याच्यामुळे लवकर उपचार घ्या आणि बऱ्या व्हा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.